गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मागील अनेक उमेदवारांना संधी दिली, परंतु भाऊंचे जे कार्य बघून आणि भाऊंबद्दल जे कामगिरीबद्दल आम्ही जर अभ्यास केला असेल तर भाऊं आम्हाला शेवटी असंच वाटतं की यंदा संपूर्ण लोहारातील नागरिक हे अनिल भाऊ यांना समर्थन करतील आणि अनिल भाऊ यांना विजयी करण्यास सगळं गाव सक्षम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाऊंची जी कामगिरी या परिसरामध्ये चालू आहे ते पाहून लोहारा गावाचे संपूर्ण चित्र बदललेलं आहे. कारण भाऊंनी जे स्वखर्चातून जे आपल्या रावेरावर मतदारसंघामध्ये जे कामगिरी केली आहे, तसेच भाऊंच्या विविध ठिकाणी ते भेटीगाठी असतात, मरण असो किंवा शादी समारंभ असो, त्या प्रत्येक ठिकाणी भाऊ स्वतःहून भेटी देत असतात. त्याचबरोबर भाऊंची जे वागणूक आहे ते एक नेत्यासारखी नसून एक मित्रासारखी आहे. कारण भाऊंची वागणूक आणि भाऊंचे जे बोलणं आणि स्वभाव, अडचण कोणतीही असो भाऊ 24 तास हे अपडेट असतात आणि ते अडचण सॉल्व करण्यासाठी भाऊ हे तत्पर असतात. म्हणून गावाचं आता चित्र बदललेलं आहे आणि लोहारा गावाच्या वतीनं मी तरी सांगू शकतो की नक्कीच भाऊला 100% वोटिंग हे लोहारा गावातून मिळणार आहे. त्याचबरोबर या परिसरात जर आपण बघितलं तर अनेक समस्या आहेत. ह्या समस्येचं कारण असं की कारण आपल्या परिसरामध्ये आपण आजपर्यंत जे काही उमेदवार निवडून दिले ते फक्त मतदान घेतलं आणि या परिसराचा काहीच विकास किंवा डेव्हलपमेंट केला नाही. अडचण कोणतीही असो भाऊ 24 तास हे तयार असतात आणि म्हणूनच आम्हीसुद्धा सगळे युवा वर्ग हे अनिल भाऊंना समर्थन करणार आहोत आणि प्रचंड मतांनी अनिल भाऊला सहकार्य करून विजयी करणार आहोत. माझी उमेदवारी कशासाठी? आदिवासी बांधवांच्या उज्ज्वल भविष्यासाठी.